मिरजेत उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू झालेल्या हॉटेल ओम गार्डनमध्ये मद्यपींचा राडा कॅमेऱ्यात कैद, हॉटेल बंद करण्याची महिलांची मागणी. मिरज बोलवा रोडवर ओम गार्डन हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दुपारी 3 वाजता ही घटना घडली. शेखर साळुंके, उमेश नाईक, उमेश मिसाळ हे तिघे हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आले होते. यापूर्वीही या 3 जणांनी हॉटेलमध्ये राडा केला होता, म्हणून त्यांना वेटरने दारू देण्यास नकार दिला. यावेळी वेटरने दारू देण्यास नकार दिला त्यामुळे या 3 जणांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांच्या शर्टाला पकडून झोंबाझोंबी झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्याने 3 जणांतील एकाने वेटरला यशवंत साळवीच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. या हल्ल्यात वेटर यशवंत साळवी हा गंभीर जखमी झाला आहे. सर्विस देऊ नको, तरी आम्ही सर्विस दिली नाही, त्यामुळे मॅनेजरच्या अंगावर मारा गेलं, म्हणून मी सोडा गेलो. त्यासाठी डोक्याने बाटली फोडली, माझं कारण असं. कुठं कुठं लागले? डोक्याला लागले, हातात लागले, ब्लड लागलो डाकावं, डोक्याला डोक्याला लागले, किती लागले? छातीवर लागले. टाकी किती पडले? टाके 7 पडले. कोणी किती जण होते? 3 जण होते. कशाने मारले? सोड्याची बाटली, 2 बाटल्या डोक्याला. त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा गळाल्याने त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर हे 3 हल्लेखोर पळून गेले होते. राज्य महामार्ग 500 मीटर अंतरमध्ये हे हॉटेल येत असल्याने येथे दारूबंद झाली होती. त्यानंतर न्यायालयात धाव घेतल्याने पुन्हा या ठिकाणी दारू विक्री चालू झाली आहे. आज दारू पिण्याच्या कारणावरून पुन्हा वाद होण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी मिरज शहर पोलिसात हॉटेल ओम गार्डनचे मालक पप्पू यादव यांनी तक्रार दिली आहे.